प्राध्यापक नानासाहेब साळुंखे लिखित शाहूंच्या आठवणी या पुस्तकाच्या एकावन्नाव्या आवृत्तीचं प्रकाशन माजी आमदार मालोजीराजे यांच्या हस्ते करण्यात आलं राजर्षी शाहू महाराज यांचं कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम साळुंखे यांच्या पुस्तकामुळे होण्यामध्ये हातभार लागेल असा विश्वास मालोजीराजे यांनी व्यक्त केला स्वर्गीय प्राध्यापक नानासाहेब साळुंखे यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यातील काही महत्वाच्या घडामोडी शाहूंच्या आठवणी या पुस्तक रूपात मांडल्या आहेत केवळ पन्नास रुपयांमध्ये हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आलं असल्यामुळं त्याला उदंड प्रतिसाद मिळतोय पुस्तकाच्या एकावन्न आवृत्तीचा प्रकाशन सोहळा कोल्हापुरात माजी आमदार मालोजी राजे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी श्रीराम पछिंद्रे भारत साळुंखे मानसिंग पाटील यांची विशेष उपस्थिती होती साध्या सोप्या भाषेतील मांडणीमुळे हे पुस्तक सर्वदूर पोहोचले त्या माध्यमातून शाहू राजांचे विचार नव्या पिढीपर्यंत जात असल्याचं समाधान मालोजीराजे यांनी व्यक्त केलं प्रकाशक मानसिंग पाटील यांनी संपूर्ण राज्यात पुस्तक पोहोचवण्यासाठी सुरू केलेलं कार्य कौतुकास्पद असल्याचं मान्यवरांनी बोलून दाखवलं यावेळी रुपेश पाटील प्रकाश साळुंखे प्रणिल इंगळे सागर भोसले संदीप सातपुते उमेश भंडारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते